कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेला, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यातच दिवाळीसारखा मोठा सण उंबरठ्यावर आलाय, त्यामुळे अनेकांसमोर दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्षप्रश्न उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिसरातील विधवा महिला तसंच गोरगरीब महिलांना पालकमंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली दीपक डोके यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केलाय. महिलांना साड्या आणि लहान मुलांसाठी कपडे तसंच फराळाचं वाटप केलंय. यावेळी ज्योती डोके यांनी अधिक माहिती दिली आहे. मी आज घरगुती काम करून म्हणजे पंती बनवणे वगैरे या छोट्या छोट्या गोष्टीतून पैसे जमा केला आणि आपल्या आपल्या आजूबाजूला अनेक विधवा महिला अशा आहेत की त्या अगदी कमी वयातच विधवा झालेल्या आहेत. अशांसाठी मी एक छोटंसं एक काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांची दिवाळी ही त्यांच्यासाठी ही कोरोना काळामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने साजरी करावी त्यांनी, यासाठी मी त्यांना एक आशेचा किरण म्हणून त्यांच्या घरात एक दीप प्रज्वलित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात पंती विकून ज्या पद्धतीने मला ज्या प्रकारे माझ्याकडे पैसे जमा झाले त्या पैशाद्वारे मी त्या विधवा भगिनींना त्यांच्या मुलांना कपडे त्याद्वारे कपडे घेऊन त्यांची दिवाळी साजरी केली आहे. तसंच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांनीही या उपक्रमाविषयी मत व्यक्त केलंय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्ममध्ये आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत ज्या खूप कमी वयामध्ये ज्यांना विधवापण आलेलं आहे, ज्यांचे पती त्यांना सोडून गेलेले, त्यांच्या मुलांची आणि त्यांची दिवाळी होण्याकरता दीपक डोके मित्रमंडळाने जो उपक्रम हातात घेतलेला आहे तो खूप स्तुतनीय आहे. त्यांच्या मिसेसनी दिवे स्वतःच्या हाताने बनवून ते विकून त्यातनं जे पैसे आलेले त्यातनं हा कार्यक्रम उभा केला आहे. म्हणजे या दोघांना नवरबायकांचं खरंच कौतुक व्हायला पाहिजे की दरवेळेस समाजाकरता कुठे ना कुठे अडचणीला हे धावून येणारे दीपक डोके मित्रमंडळाने त्यांचे सगळे सहकारी त्यांचं मी परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते दिलीप खैरे यांचं सहकार्य लाभलं. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.